शेतीच्या वादातून दोन सख्या भावांच्या झालेल्या भांडणात महिनाभरानंतर भावाचा मृत्यू झालाय. दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात 307 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तरी देखील आरोपींना अटक झाली नव्हती. आज अखेर यात भाऊ संभाजी वडजकर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. मृतास एक मुलगा आणि 4 मुली असून या सर्वांनी जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतलाय. तेलगाव धारूर रोडवर संभाजी वडजकर हे जखमी अवस्थेत आढळून आले होते. सुरुवातीला अपघात झाल्याचं भासवण्यात आलं, मात्र अधिक तपासानंतर 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. किमान आता तरी आरोपीस अटक करून न्याय द्यावा अशी मागणी मृताचे मुलं करत आहेत. 13 तारखेला पप्पा लग्नाला गेले होते, तिकडून गावाकडे ते आले. 5-6 वाजले होते त्यांना. आल्यानंतर लगेच त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला की त्यांनी 4 जे गुंडांनी जे मारले पप्पांना ते असं म्हणले त्यांना की थांब तुझी बघतो म्हणून. आणि लगेच त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारलं आणि त्यांनी मेलं म्हणून सोडून त्यांनी उचलून त्यांना तेलगाव इथे नेऊन टाकली त्यांना की त्यांचा जीव गेलाय म्हणून. पण देवाच्या कृपेने ते जिवंत होते आणि ते आमच्यापर्यंत कसे तरी 10-11 दरम्यान लाईफलाईन हॉस्पिटल येते ॲडमिट केलं आम्ही त्यांना. त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असून त्यांचं खूप मोठं ऑपरेशन झालं. त्यांचे खूप मार लागलेला आहे त्यांना आणि त्यांच्यावर आम्ही FRI करून गुन्हा दाखल केलेला आहे. पण 307 गुन्हा दाखल असूनही आरोपी आणखी फिरत आहेत, त्यांच्यावर कुणी काहीच कारवाई करत नाही आहे. सदर प्रकरणामध्ये ज्या फिर्यादी आहेत प्रीती वडजकर, ज्या आता मयत झाले, त्यांच्या मुलगी, त्यांच्या तक्रारीवरून आपण याच्या आधी 307 प्रमाणे गुन्हा ऑलरेडी पोलीस स्टेशनला दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आता ते मयत झाल्याकारणाने पुढील कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये जी कलमवाढ वगैरे करण्याची प्रोसिजर आहे ती पूर्ण प्रोसिजर करून पुढचा तपास करीत आहोत वरिष्ठांच्या मार्गदर्शन. फिर्यादींनी जी फिर्याद दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचे जे चुलते आहेत त्यांच्यासोबत त्यांचा काही जमिनीचा विहिरीचा पाण्याचा वाद होता. मोटर चालू करण्यावरून त्यांच्यात एक दिवस आधी वाद झाला होता आणि त्यांनी धमकी दिली होती की आम्ही तू जर मोटर चालू करायला आला तर तुला जीवे मारून टाकू आम्ही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही सदरची घटना घडली. तेलगावजवळ ते जखमी अवस्थेत मिळून आले होते तेलगाव कारखान्याजवळ. त्याच्यामध्ये सुरुवातीला दिंदरुड पोलिसांनी पण तपास केलेला आहे. आता पुढील तपास चालू आहे. तपासाअंती जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण त्याच्यात कारवाई करणार आहोत.